यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राजकारण्यांची युवा पिढी ही आखाड्यात उतरली आहे. सांगलीतनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आपल्या मुलालाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. सागर खोत वाळवा तालुक्यातल्या बागणी जिल्हा परिषद गटातनं रयत विकास आघाडीच्या माध्यमातून उभा आहे, त्यामुळे सदाभाऊंच्या मुलानं थेट जयंत पाटलांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. रयत विकास आघाडीच्या माध्यमातून वाळवा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे 11 गट आणि पंचायत समितीचे 22 गण आम्ही लढवत आहोत. आणि रयत विकास आघाडी ही सर्व गटातटांना घटकांना एकत्रित घेऊन या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या ठिकाणी आत्ताच आम्ही बागणी जिल्हा परिषद गणाचा अर्ज मी रयत विकास आघाडीच्या माध्यमातून भरलेला आहे.